आदर प्रदर्शन सिद्धू नगर सेवक सिद्धू पेडणेकर करना है आमच्या कार्यक्रम महापरिनिर्वाण दिसा आमचे तसे आमदार प्रवीण आलेकर सर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगर सेवक सगळे मान्यवर उपस्थित राहिले बद्दल बारीक कार्यक्रम सोपले सगळे आंबेडकरांचा 77वा महापरिनिर्वाण दिन आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। माननीय आमदार साहेब प्रवीण आदलेकर आणि माधव शेंगी देसाई पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक इत्यादी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी विनंती करतो आमदार साहेबांना की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा। साहेबांनी म्हणजे त्या वाटतात की आमदार म्हणून निवडणा येऊन असलेला आहे एक्चुअली खरं म्हणजे ते त्या इलेक्शनच्या टायमात फिरसाले आणि आम्ही त्यांना म्हटलं की असे असे असा तर हे तुम्ही आमका तसे करून द्या म्हणा आणि ते लगेच त्या वक्तर त्यांच्याने ऍक्च्युअली त्या वक्तर इलेक्शनाचं सुद्धा नुकती खरीतरी सुरुवात असलेली। दुसरी गोष्ट म्हाका एक आज त्यांना सर मला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे की पुतळा जो आहे काय ना त्याचा सुरुवातीचा कलर होता तो तर तो कलर जरा करून आम्हाला या वेळी त्यांच्याने 14 एप्रिलच्या पूर्वी असं मी विनंती करतो की 14 एप्रिलच्या पूर्वी आम्हाला तो पुतळा कलर करून द्यावा अशी विनंती करतो आणि त्यांच्याने आपले विचार व्यक्त करावे। नमस्कार सगळ्यांना। आज सगळ्यांना जमलेले आमचे म्युनिसिपालिटीचे चेअरमॅन वाईस चेअरमॅन और सगळे काउन्सिलर तसेच माझे सगळे भाव आज आम्ही हंगासर आंबेडकरांचे एका इल्ले असा सगळे आमच्या तसेच आज तुमका खबर आमच्या आंबेडकरान आज आमची कॉन्स्टिट्यूशन हे बरयली आणि आज तीच आमची अख्ख्या इंडिया तीच आमची फॉलो करता तसेच आंबेडकरान खूप त्याग केले कित्याक गरिबांक किती तरी न्याय मेळचो म्हणून आणि म्हाका दिसता अजून पासून आमच्या गरिबांक तो न्याय जावो तो मेळोंक ना आणि खूप आम्ही फाटी आहात ताका लागून हेज्या खातीर म्हाका दिसता म्हाका खूप काम करचे पडटले आणि हांव काम ते करून घेतलो आणि आमच्या जे समाज आहात त्या समाजाक हांव न्याय दितलो इतलेच हांव दोन उतरांचो पेडणा मतदारसंघाचे आमदार प्रवीण आदलेकर सर उपस्थित या नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव शेंगे देसाई मी तुमच्या सर्वांचे यासाठी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आपण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन किंवा 14 एप्रिल आपण अजून उपस्थित राहतात त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे या पेडणा नगरपालिकेचं। मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अगदी कष्टाने या देश उभारण्यासाठी ते काम केलं जगातले अनेक युनिव्हर्सिटी आज बाबासाहेबांचा अभ्यासक्रम लावलेला आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे किती अभ्यास करणारे होते केवढे विद्वान होते अशा पद्धतीचं परंतु त्या पद्धतीचं आम्हाला आज सुद्धा खंत आहे की भारतामध्ये मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा तेवढ्या त्या पद्धतीने उदोउद म्हणा किंवा त्याचा ज्या पद्धतीने सन्मान व्हायला होता तसा बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान या देशामध्ये झाला नाही। मी एक उल्लेख करेन भारतामध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते भारतामध्ये आले
तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळी भारतातला भारत एखादा प्राइम मिनिस्टर राष्ट्राध्यक्ष जेव्हा येतो तेव्हा त्या सेंटर हॉलमध्ये त्यांचं भाषण होतं। तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर आंबेडकरांनी देशामध्ये भारतामध्ये जे शोषित समाजासाठी जे काम केलं त्याला आमचा सल्यूट आहे आणि आम्हाला गर्व आहे की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकले म्हणा अमेरिकेच्या। दुसरं असं म्हणाला की डॉक्टर आंबेडकर जर समजा आमच्याकडे जर जन्म झाले असते तर आम्ही त्याला सूर्य संबोधलो असता। परंतु मित्रांनो असं काही बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणजे आज सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख किंवा त्या संदर्भामध्ये एवढं मोठं भारताचं संविधान स्वतः बाबासाहेब आंबेडकर आजारी असताना सुद्धा त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादने असं म्हटलं की मी हॉस्पिटलमध्ये बाबासाहेब आंबेडकर आजारी असताना घटना लिहिता असताना बघितलं। परंतु एवढ्या मोठ्या कष्टाने बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं तरी सुद्धा तेवढं ज्या तत्वाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना द्यायला होतं तेवढं देतलं जात नाही। असू द्या मी जास्त बोलत नाही। या नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव शेलवी देसाने यांना मी विनंती करतो की त्यांच्याने आपले विचार व्यक्त करावेत। त्यानंतर आमदार साहेब बोलतील आणि हा कार्यक्रम आभार प्रदर्शनाने संपेल। नमस्कार। आजच्या 6 डिसेंबर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिवसात जरासा जे पुण्याचे मान्य आमदार आंबेडकर सगळे म्हणजे वांगडी काउन्सिलर सगळे पिटण्याचे नागरिक आज जो दिस आम्ही मनयतात 6 डिसेंबर हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं महापरवानगी म्हणून आम्ही मनयतात। त्यांना आदरांजली आम्ही देतात। ज्या मनशान आमच्या देशाचे संविधान बरेले आणि आमका सगळ्यांक या देशाच्या संविधानान सगळ्यांक वाटो दिलो आणि त्या संविधानाचेर आज आमचो संपूर्ण देश चलता आणि त्या वाटचालीचेर आज आम्ही जी प्रगती आज केली असा संपूर्ण देशाची त्या एका संविधानाचेर आम्ही सगळे जाती धर्माचे लोक त्या संविधान मानतात आणि आम्ही त्या संविधानाचेर आज चलतात आणि त्याचो आम्ही आज वाटेकरी असात। आम्ही स्वातंत्र्य पळयले ना पण या स्वातंत्र्याचे जो आम्ही आज म्हणतातसो उपयोग घेतात त्या संविधानात आणि स्वातंत्र्याचा उपयोगाचो आम्ही पुढच्या पिढीक आणि पुढच्या वाटचालीक आम्ही सगळ्यांक ताचो फायदो करून दिवपाक जाय आणि बाबासाहेबांचे जे विचार असतात ते आम्ही सगळ्या समाजात सगळ्या देशात आम्ही ते पावपाक जाय। त्या कारण ज्या मनशान आमचे संविधान बरयले आणि ज्या संविधानात आमका आज जो सगळो वाटो मेळिल्लो असा ताचे नाव सदांच आम्ही आमच्या मुखार दवरपाक जाय आणि आम्ही त्यांच्या बद्दल बरे हेतून आणि बऱ्या मार्गान त्यांच्या वाटचाली प्रमाणे आम्ही वाटचाल करप आणि आमच्या देशाचे नाव सदांच वयर काढप। देव बरे करू।